देशात कोरोनाचे सावट आहे, त्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क सॅनिटायझरचा वापर करीत आहेत। त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या रंगाचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत। आता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगाचे चित्र असलेले मास्क बाजारात विक्रीसाठी आहेत। या मास्कपासून स्वतःची सुरक्षा होत असली तरी देशाची शान असलेल्या तिरंगाला तोंडाला बांधणे कितपत योग्य आहे याबाबत समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। की 15 ऑगस्ट निमित्त बाजारात आलेला हा मास्क नसून भारताचा तिरंगा आहे, भारतीयांचा अभिमान आहे। या तिरंग्यासाठी आज भारताच्या सीमेवर जवान आपला प्राण देतो आहे आणि याच तिरंग्याचे मास्क बनवून विकले जात आहे, हे दुर्दैव। हा मास्क तुम्ही खरेदी करणार, एक दिवस घालणार आणि त्याच्यावर शिंका थुंकी लागणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे फेकून देणार। मी एक भारतीय नागरिक म्हणून या नात्याने तुम्हाला विनंती करत आहे की हे मास्क घालून राष्ट्रध्वजाचा अपमान करू नका आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पण घालू देऊ नका। हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्या आता नुकतं जसं कळलेलं आहे की काही व्यापारी लोकांनी स्वतः आपला राष्ट्रध्वजाचा मास्क बनवलेला आहे, तो खरोखरच निंदनीय आहे। म्हणजे स्वतःच्या व्यवसायासाठी आपला राष्ट्रध्वजाचा या पद्धतीने अपमान व्हायला नाही पाहिजे म्हणून सगळ्यांनी याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित करावं, बस एवढेच बोलतो। सर्वप्रथम मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाचे हार्दिक शुभेच्छा देतो। हा आपला भारतीय म्हणून आनंदाचा एक सण आहे। नुकताच आम्हाला कळलं आहे की काही व्यापारी जे मास्क विकणारे व्यापारी आहेत त्यांनी तिरंगाच्या ध्वजाचे मास्क तयार केलेले आहे, तर हा सगळ्या भारतीयांचा अपमान आहे। तर मी या गोष्टीचा निषेध करतो आणि सगळ्या भारतीयांना मी आवाहन करतो की आपण अशा प्रकारचे कुठे मास्क विकत असेल तर ते आपण खरेदी करू नका आणि त्याचप्रमाणे त्या व्यापाऱ्यांनीसुद्धा आपण प्रवृत्त करा की आपणसुद्धा असे मास्क कुठे विकू नका। धन्यवाद।